मोडणिंबा येथील आदर्शनगर कट पॉइंटला आज पुन्हा अपघात झाला असून या स्पॉटला अपघाताची मालिका सुरूच आहे. पुणे तुळजापूर बस क्रमांक MH 14 BT 1237 ही सोलापूरकडे या कट पॉईंटवरून वळण घेत असताना सोलापूरहून पुण्याकडे जाणारे पिकअप क्रमांक MH 48 CQ 1614 ही येऊन एसटीला धडक दिली. यात पिकअप वाहनचालक अभिजित सूर्यवंशी राहणार वसई वय 22 अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी टेंभुर्णी येथील दवाखान्यात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. या अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस पथकाचे श्री सोनार व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी मदत केली तर वरवडे टोलनाक्याचे विजय साळुंके अभिजित गुजरे मगन भोसले अनिल शिंदे प्रशांत कारंजकर तर स्थानिक नागरिक BM माने जे दे यांनी क्रेनच्या सहाय्याने पिकअप वाहन बाजूस करण्यास सहकार्य केले. मोडणिंबच्या या कट पॉईंटला अनेक अपघात झाले असून आजपर्यंत अनेक जणांना याच कट पॉईंटवरती अपघातामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही याकडे नॅशनल हायवेचे लक्ष नसून आणखी किती जीव गमावल्यानंतर या कट पॉईंटबाबत निर्णय घेतला जाणार आहे अशी मोडणिंबकरांतून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.